नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत। मी तेजस्विनी शर्मा। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। महाराष्ट्राच्या सरकारी महसूल सेवेतील कोतवाल बंधू भगिनींचे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन। महाराष्ट्रातील सरकारी महसूल सेवेतील 12,637 कोतवाल कर्मचाऱ्यांना तयार करण्यात आलेल्या 6व्या वेतन आयोगाच्या स्वीकृत शिफारसीनुसार चतुर्थ श्रेणीच्या रक्कम रुपये 14,969 दर महावेतनाचा समितीचा अहवाल कॅबिनेटमध्ये जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत सांगली जिल्ह्यातील सर्व कोतवाल बांधव आणि भगिनी हे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 11 डिसेंबर 2018 पासून बेमुदत काम बंद करून धरणे आंदोलन करत आहेत। ब्रिटिश काळापासून गावगाडा चालवण्यासाठी कोतवालाची नेमणूक केली आहे, परंतु स्वातंत्र्याला 60-70 वर्ष झाली, परंतु 24 तास काम करणारा कोतवाल कर्मचारी आज 60-70 वर्षानंतर सुद्धा मानधनावर राबत आहे। हे काम करत असताना 24 तास काम करत असताना अनेक पद्धतीची कामे, गावातली कामे, निवडणुकीची कामे, वसुलीची कामं, महसूल गोळा करणे, शासनाचा कोणताही उपक्रम असेल तर त्यात सहभाग कोतवालाचा हा 100% असतो, परंतु एवढं काम करत असताना त्यांना त्याच्या कामाचा मोबदला किंवा दाम व्यवस्थित मिळत नाही। 24 तास काम करणारा कोतवाल हा एकमेव कर्मचारी आहे की तो आजही मानधनावर काम करीत आहे। 5,010 रुपये अवघ्या एवढ्या मानधनावर काम करणाऱ्या कोतवालाचा प्रपंच मासिक 5,000 मध्ये कसा चालणार हा प्रश्न शासनाला वेळोवेळी विचारून देखील अजून शासनाला जाग येत नाही। प्रत्येक अधिवेशनामध्ये आमचा कुठंतरी न्याय मिळेल आम्हाला किंवा आमचा प्रश्न कुठंतरी मार्गी लागेल या उद्देशानं आम्ही आतापर्यंत या शासनाच्या पाठीमागे हेलपाटा घालून वैतागलेलो आहे। आमच्या पगाराच्या मानानं नागपूरला मुंबईला जाणं आम्हाला परवडणार नाही, त्यामुळं नाशिक येथे गेल्या 19 तारखेपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे आणि त्यालाच पाठिंबा म्हणून सांगली जिल्ह्याच्या वतीने, सांगली जिल्हा कोतवाल संघटनेच्या वतीने सांगली जिल्ह्यातील सर्व कोतवाल बांधव आणि भगिनी आजपासून काम बंद आणि धरणे आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही बसलेलो आहे।